नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आलो आहे पुन्हा एक नवीन स्टेटस घेऊन. तर या स्टेटसला लागणारे जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचं नवीन स्टेटस एडिटिंग तुम्हाला इथे शिकायला मिळेल. तर आजचं स्टेटस क्रिएट करण्याआधी तुम्ही एक छोटासा स्टेटसचा प्रिव्ह्यू बघून घ्या. म्युझिक तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून 4:5 रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून सर्वात आधी तुमचं जे काही सॉन्ग आहे ते सॉन्ग इथून सिलेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमची इमेज सिलेक्ट करायची. इमेज सिलेक्ट झाल्यानंतर खाली इथे मूव अँड ट्रान्सफॉर्मच्या ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो इमेजला थोडं साईजने ॲडजस्ट करायचं. साईजने ॲडजस्ट झाल्यानंतर इमेजला पूर्ण लास्टपर्यंत आणायचं. तरी झालेलं आहे, त्यानंतर पुन्हा इमेजवर क्लिक करून एक इफेक्ट द्यायचा आहे तर इमेजवर क्लिक करायचं. इमेजवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे तुम्हाला ऑप्शन दिसेल मूव अँड ट्रान्सफॉर्मचं. तर मूव अँड ट्रान्सफॉर्म नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला ऑसिलेट नावाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अँगल जो दिसतो अँगल पूर्ण ॲडजस्ट करायचा 180 डिग्री. फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची 0.16 कम्प्लिटली 0.16. तर हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता बघा खालून थोडा व्हाईट कलर दिसतो आहे, तर तो पूर्ण बंद करण्यासाठी वरतं जे तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसतं आहे त्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून बॅकग्राऊंड जे आहे तुमचं ते बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं सिलेक्ट करायचं, तर तुमचं हे लागलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला लिरिक्स ॲडजस्ट करायचे आहे, तर तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स कुठून स्टार्ट होते तिथे येऊन मित्रांनो तिथे आल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करायचं. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचे लिरिक्स जे काही आहे ते इथे टाईप करायचे. टाईप केल्यानंतर मित्रांनो याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि याचा रेड कलर सिलेक्ट करायचा. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला साईजने आणि जागेने तुम्हाला कुठे ॲडजस्ट करायचं आहे तिथे तुम्ही करू शकता. बघा मी आता थोड्या याला खालच्या साईडने ॲडजस्ट करतो आहे. तर बघा मित्रांनो हे ॲडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर ही जी लेअर जी मी आता टाईप केलेली आहे या लेअरची मित्रांनो एक डुप्लिकेट लेअर मारायची, सॉरी त्या लेअरवर क्लिक करून टेक्स्टमध्ये येऊन हे जे लिहिलं आहे मी तिथे येऊन मित्रांनो जे तुम्हाला दिसतं आहे खालचं लाईन ऑन करायची. त्यानंतर मित्रांनो सांगतो मी तुम्हाला हे खालच्या लाईनमध्ये जे आपण एक वेळा क्लिक करायचं, त्यानंतर त्या लेअरची एक डुप्लिकेट मारून डुप्लिकेट मारलेली जे खालची लेअर आहे खालच्या लेअरवरचे लिरिक्स टाईप करायचे. खालच्या लेअरवरचे लिरिक्स टाईप करायच्या आधी मित्रांनो सर्वात आधी सेकंड नंबरची लाईन स्टार्ट करायची, म्हणजे हे दाबून त्यानंतर मित्रांनो तिथे सेकंड नंबरवरचे लिरिक्स टाईप करायचे. त्यानंतर याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर इथे इझिली तुम्हाला लेअरच्या लेअरवर क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये येऊन थर्ड नंबरचा ऑप्शन ऑन करायचा आणि तिथे रेड कलर सिलेक्ट करून साईज ठेवायची याची 50 पर्यंत. त्यानंतर मित्रांनो त्याचप्रमाणे खालच्या लेअरवर क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये येऊन खालचावाला ऑप्शन सिलेक्ट करून ते ऑन करून त्याचा कलर व्हाईट सिलेक्ट करायचा आणि ते ऑप्शन ॲडजस्ट करायचं 50 पर्यंत. तर बघा हे दोन्ही याचं झालेलं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला लेअर लिरिक्सच्या स्टार्टिंगला बघा इकडे आईजचा ऑप्शन दिसत आहे, तर त्या दोन्ही लेअर सिलेक्ट करायच्या. इथे क्लिक करून दोन्ही लेअर सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर बघा मित्रांनो इकडे तुम्हाला मधोमध उजव्या हातावर एक ऑप्शन दिसते आहे, त्यावर क्लिक करून ह्या दोन्ही लेअर कॉपी टू लेअर करायच्या. त्यानंतर तुम्हाला जिथे हे लेअर हवे आहे तिथे येऊन तिथे पुन्हा त्या ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट टू लेअर करायचं. तर बघा या दोन्ही लेअर जसच्या तशाच पेस्ट झालेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो इझिली त्या नंतरच्या लेअरवर क्लिक करून तुमचे जे काही लिरिक्स आहेत ते इथे टाईप करायचे. तर बघा मित्रांनो हे लिरिक्स टाईप झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे, तर इफेक्ट देण्यासाठी इझिली जे लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन दिसेल डिस्टोरेशन अँड रॅप. डिस्टोरेशन अँड रॅप नावाच्या ऑप्शनमध्ये थर्ड नंबरचा बेंड ऑप्शन सिलेक्ट करायचं. बेंड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर लिरिक्सच्या एकदम मधोमध एक प्लस की द्यायची. एक प्लस की मधोमध प्लस की दिल्यानंतर एकदम लिरिक्सच्या पूर्ण स्टार्टिंगला येऊन हा जो अँगल आहे अँगल पूर्ण ॲडजस्ट करायचा.
प्लस 180 डिग्री आणि त्यानंतर लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगला जाऊन हा जो अँगल आहे अँगल ॲडजस्ट करायचा मायनस 180 डिग्री कम्प्लिटली। तर बघा हे झालेलं आहे। त्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या दोन की आहे त्या दोन कीच्या मध्ये येऊन इथे तुम्हाला वेवचं ऑप्शन दिसते। वेवच्या ऑप्शनवर क्लिक करून हे दोन बॉल वरच्या साईडने ॲडजस्ट करायचे आणि नंतरच्या दोन कीच्या मध्ये येऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी कर्व करायचा आणि नंतरच्या दोन कीच्या मध्ये येऊन पुन्हा थ्री डॉटवर क्लिक करून हे कर्व पेस्ट करायचे आणि थ्री डॉटच्या वर तुम्हाला इंटरचेंजिंगचं ऑप्शन दिसते तर त्यावर इझिली क्लिक करायचं तर तुमचा हा वेव चेंज होऊन जाईल वरच्या साईडवरून खालच्या साईडकडे। तर बघा इफेक्ट लागलेला आहे। त्यानंतर पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, इफेक्टवर येऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि कॉपी केलेला जो इफेक्ट आहे बाकी पूर्ण प्रत्येक लेअरमध्ये हा सेम इफेक्ट पेस्ट करायचा। बघा मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक लेअरमध्ये हा इफेक्ट लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। त्यानंतर मित्रांनो इथे जे खालची जे लेअर आहे व्हाईट कलरवाली ती जे लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं त्याचा आता आपल्याला चेंज करायचा इफेक्ट। तर त्यासाठी लेअरवर क्लिक करायचा इफेक्टमध्ये यायचा इथे आपण जो बेंडचा इफेक्ट पेस्ट केला होता त्यावर क्लिक करून जे तुम्हाला बॉटमच्या बाजूने टॉपचं ऑप्शन दिसतं आहे तर इझिली मित्रांनो टॉपवर क्लिक करायचं तर तुमचा इफेक्ट चेंज होऊन जाईल। बाकी की वगैरे चेंज करायची कुठलीही गरज नाही। बघा लेअरवर क्लिक केलं मी बेंडच्या ऑप्शनमध्ये गेलो आणि टॉपवर सिलेक्ट केलं तर बघा मित्रांनो हा इफेक्ट दुसऱ्या लेअरला जे व्हाईट कलरची लेअर आहे त्या लेअरला सुद्धा लागलेला आहे। तर तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनून तयार आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।